नंदुरबार येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अध्यक्ष दिलीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीत दोन हजार एकोणवीस वीस वर्षातील केंद्र राज्य स्तरावरील आदिवासींसाठी असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या बैठकीस प्रकल्प अधिकारी मिनल कर्णवल सदस्य आर सी गावित रंजना नाईक विक्रमसिंग वडवी काडूसिंग भंडारी मोहन शेवाडे व अधिकारी उपस्थित होते बैठक झाल्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प स्तरीय समितीचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार ॲडव्होकेट के सी पाडवी साहेब हे आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सात वर्षानंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रकल्पस्तरीय समित्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रकल्पस्तरीय समिती नंदुरबार या समितीची ही पहिली बैठक या ठिकाणी आज नंदुरबार या ठिकाणी होत आहे प्रकल्पस्तरीय समिती ही अत्यंत महत्त्वाची एक नियोजन समिती आहे आणि या समितीकडून शासनाला अशा अपेक्षा आहेत की ज्या योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविल्या जात आहेत त्या योजनांचं मूल्यांकन करणं मूल्यमापन करणं योजनांमध्ये काय बदल असेल तर तो बदल सुचवणं कोणत्या नवीन योजना घ्यायला पाहिजे त्या योजनांच्या संदर्भामध्ये देखील सूचना करायच्या असतील तर ही समिती त्याचा सूचना तशी करू शकते दुसरं महत्त्वाचं असं आहे की ज्या योजना आता चालू आहेत त्या प्रत्येक योजनेचा आढावा घेऊन भविष्यामध्ये कोणत्या योजना चालू ठेवायच्या नाही चालू ठेवायच्या या संदर्भामध्ये निर्णय करण्याचे अधिकार या, या समितीला आहे या समितीमध्ये सात सदस्य आहे सध्या या समितीमध्ये मी अध्यक्ष म्हणून काम करतो आणि प्रकल्प अधिकारी मिनल कर्नावल जे आहेत ते या समितीच्या सदस्य सचिव आहेत ह्याच्यामध्ये रंजनाताई नाईक सदस्य आहेत मोहनदादा त्याच्यामध्ये सदस्य आहेत आरसी गावित आहेत विक्रमसिंग वळवी आहेत त्याच्यानंतर आमचे कालुसिंग भंडारी आहेत आणि मुरलीधर दादा आहेत तर हे साती मेंबर आज या ठिकाणी जे साहेबांनी नेमणूक केलेली आहे ते सर्व वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये संघटनांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अनुभव असलेले सर्व लोक या क्ष यामध्ये घेतलेले आहेत जेणेकरून या योजना ज्या ग्रामीण स्तरावर शासकीय आश्रमशाळेच्या स्तरावर हॉस्टेलच्या स्तरावर राबविल्या जात आहे आदिवासी शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून राबविल्या जात आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आदिवासी आहेत त्यांच्यासाठी ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या सर्व योजनांचा आढावा या ठिकाणी आज आम्ही घेत आहोत आज या बैठकीमध्ये एकोणावीस वीस या आर्थिक वर्षामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या प्रत्येक योजनावार केंद्रीय योजना असतील राज्यस्तरीय योजना असतील राज्यस्तरी त्या सर्व योजनांचा आढावा आम्ही या ठिकाणी घेत आहोत